आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात धारणी पंचायत समिती अंतर्गत अनेक नियमबाह्य आणि निकृष्ट कामे करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला जात आहे. याचे जिवंत उदाहरण यंदा धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बिरोटी ग्रामपंचायतीमध्ये बघावयास मिळत आहे. बिरोटी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून निकृष्ट व नियमबाह्यपणे हायमास लाईट बसवण्याचे काम सुरू आहे. पंचायत समितीच्या 15 वित्त आयोग अंतर्गत सदर हायमास लाईट अत्यंत निकृष्ट दर्जाचे खरेदी करून आणण्यात आले आहे. गंभीर बाब अशी की सदर हायमास लाईटच्या पोलला गंज लागले आहे. हायमास लाईटचा पोल फक्त 2 फूट खड्डा करून लावला जात आहे. भविष्यात कोणत्याही क्षणी सदर हायमास लाईट पडून नागरिकांना जीवितांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच लावलेले निकृष्ट हायमास लाईट बंद पडले असून संबंधित कंत्राटदाराने देखभाल दुरुस्ती सुद्धा केली नाही. पुन्हा एकदा मेळघाटात हायमास लाईट मध्ये हाय फाय घोटाळा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बिरोटी व टेंब्रुसोंडा गावात हायमास लाईट संबंधित अभियंत्यांच्या अनुपस्थितीत केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. इतकेच नव्हे तर गंभीर बाब अशी की सदर काम धारणी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन करिता संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत कर्मचारी करीत असून संबंधित पंचायत समितीचे वरिष्ठ प्रशासन आपल्या कर्मचाऱ्याला कंत्राटदारी करिता अभय देत असल्याची खमंग चर्चा धारणी तालुक्यात केली जात आहे. संबंधित कंत्राटदाराला म्हणजेच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला अभय दिल्यामुळे पंचायत समितीला कमिशन तर पोहोचतो नाही ना अशी सुद्धा चर्चा जनसामान्यांमध्ये केली जात आहे. धारणी पंचायत समिती अंतर्गत निकृष्ट व नियमबाह्य हायमास लाईटचा हायफाय घोटाळा पुन्हा एकदा सुरू असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.